स्वागत करते बलेकट्टा ह्या आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आपले जे गणपती बाप्पा आहेत त्या गणपती बाप्पांचं सुद्धा 5 दिवसाचे गणपती त्यांचं विसर्जन झालेलं आहे. आणि आता मी आलेली आहे विरारमध्ये, आणि विरारमध्ये आपल्या सुप्रसिद्ध असलेला विराजचा महाराज याच्या दर्शनासाठी मी आले. आणि मग आपण आता बघणार आहोत की नवसाला पाहणार आहे असा विरार पूर्वेकडील विराजच्या महाराजाच्या दर्शनासाठी आले. तर या ठिकाणच्या बाप्पाचं दर्शन घेणार आहोत आपण. तर सुरुवातीला ह्या मंडळाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे की बऱ्याच वर्षांपासून हे जे मंडळ आहे विराजचं महाराजाचं स्थापन झालेलं आहे. आणि खूपच भव्य अशी जी आहे ती बाप्पाची मूर्ती ह्या ठिकाणी असते. आणि नवसाला पावणारा असा गणपती आहे. मला असं वाटतं की दरवर्षी ह्या ठिकाणी 4 ते 5 लाख भाविक ह्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. तर आपणही जायचंय आणि आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घ्यायचं. तर चला जाऊया आणि आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेऊया. समोर बघा की खूप मोठी रांग जी आहे ती या ठिकाणी लागलेली आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. तर आता आतमध्ये जायचंय आणि आपण पण आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेणार आहोत. तर आता मी चाललेली आहे आतमध्ये आणि आपण आपला जो बाप्पा आहे त्याचं दर्शन घेणार आहोत. तर समोरच बघा खूप मोठी अशी मूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल. तर ही जी आहे ती लालबागच्या राजाची प्रतिकृती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. की समोर बघा बरेचसे भाविक दरवर्षी ह्या ठिकाणी ह्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात. इकडे लाईन बघा की बरेचशी मोठी रांग जी आहे ती चामुंडा नगर पर्यंत जात असते. आणि पाठीमागे तुम्हाला पाहायला मिळते की मंडळाचे कार्यकर्ते वगैरे आहेत. त्याचबरोबर इकडे जे मंडळाचे काही कार्यकर्ते आहेत ते समोर तुम्हाला पाहायला मिळतील. इकडे जे आहेत ते आपले काका बसलेले आहेत. आणि आता आपण बाहेर जाऊन जे आहे ते ह्या गर्दी वगैरे किती आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. बाप्पाचं तर छान असं दर्शन झालेलं Thank you.
सगळ्याचेच कार्ड देवाजवळ प्रार्थना आहे। समोर जे आहे ते आपल्या मंडळाचे कार्यकर्ते तिकडे समोर तुम्हाला पाहायला मिळेल। तुम्ही समोरून जो आहे तो आपल्या बाप्पाचा मेन गेट आहे तो तुम्हाला दाखवणार आहे। आणि इकडे बघा, आता कोणतेही आपत्कालीन परिस्थिती असेल तरी कॉल करण्यासाठी 112 हा जो नंबर आहे या टोल फ्री नंबर वरती आपल्याला कॉल करू शकता जर तुम्हाला काही इमर्जन्सी असेल तर नक्कीच। त्याचबरोबर इकडे बघा, विशेष सहकार्य जे आहे ते ह्या मंडळासाठी इकडे त्यांची नाव वगैरे जे आहेत ती लावलेली आहेत। तर समोर जे आहे ती आपल्या लाडक्या बाप्पाची सुंदर अशी सुबक मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळेल। तर ही मूर्ती जी आहे ती 13 फूट उंच अशी ही मूर्ती आहे। आणि ह्या ठिकाणी मला असं वाटतं फक्त वसई विरार परिसरातून नाही तर बरेचसे मुंबई वगैरे बाहेरच्या ठिकाणावरून पण लोक खूप मोठी गर्दी करतात या ठिकाणी, बरेचसे भाविक येतात। आणि खरं तर नवसाला पावणारा असा हा गणपती आहे। बऱ्याच जणांचे नवससुद्धा पूर्ण झालेले आहेत, त्यांच्या सगळ्या इच्छासुद्धा ह्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत। तर असा आहे आपल्या बाप्पाची सुंदर देखणी अशी मूर्ती आहे। ह्यावर्षी मंदिराचा जो प्रवेशद्वार आहे तो सुंदर असा प्रवेशद्वार बनवलेला आहे। ह्यावर्षी चंद्रयान 3 चे चंद्रयान ही भारतीय अंतराळ संशोधनाची तिसरी चंद्रशोध मोहीम आहे, त्यामुळे प्रक्षेपण केलेलं आहे। त्यामुळे तसंच यशस्वी लँडिंगसुद्धा झालेलं आहे। तर त्याचा सुंदर देखावा ह्या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे। आणि गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भक्त खूप लांबून